जय मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, नाशिकच्या विद्यार्थ्यांचं आज मेडिकल होतं आणि या विद्यार्थ्यांना आवड 2-3 दिवसात जॉईनिंग, तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला कॉल सारखे येऊन राहिले की सर ते मेडिकलबद्दल सांगा ना, मेडिकलमध्ये काय गोष्ट की आपल्याला खूप भीती वाटते. तर मित्रांनो, मेडिकल फॉरेस्टचं एकदम साधारण आहे. जसं पोलीस भरतीचं मेडिकल होतो ना, त्याच पद्धतीनं फॉरेस्टचं मेडिकल होतं आहे. विथ कुठलंही अजिबात घाबरण्याचं काम नाही, कारण की बरेच विद्यार्थी सर मला हे आहे प्रॉब्लेम, तो आहे ऑपरेशन, तुम्ही त्या मेडिकलबद्दल टेन्शन घेऊ नका. जे विद्यार्थी आता आहेत बाकीचे तिकडे गेले, आता जे मेडिकल करून आलेले आहेत, हे बघा जेवढे बी विद्यार्थी आहेत, आता हा विद्यार्थी आहे, आपण मेडिकल सिलेक्शन झालंय. आता मेडिकलबद्दल याला बी सकाळी भीती होती की काय होणार बा, कसं कशा पद्धतीने. दादा एक फक्त थोडंसं साधारण सांग की कशा पद्धतीने तुमचं सकाळी झालं नियोजन? एकदम व्यवस्थित झालं सर. अगोदर मी पण टेन्शन घेतलं होतं. यस. परंतु तिथे गेल्या ना आणि डोळे वगैरे कान नाक घसा ते सर्व चेकिंग झाले. ओके ओके. आता ते जर तिथे जातो जातो आपण हॉस्पिटलला, तर तिथे सर्व चेक देतात का पूर्ण पॉईंट, म्हणजे स्टेप टू स्टेप स्टेप ते होते ते डोळ्यांचं वेगळं. पहिल्यांदा रक्त वगैरे, पहिल्यांदा केस पेपर पाडलं थोडंसं, प्रत्येक विंडो देता, त्या नंबरवरती आपण जाऊन पहिले ब्लड चेक, त्यानंतर सर्व ज्या टेस्ट आहे त्या करायचा आणि व्यवस्थित होतं, काय अडचण. ओके ओके. नॉर्मली आहे, नॉर्मल, म्हणजे भीती सारखं काही काम नाहीये. अगोदर मी पण घाबरले. माझे जे प्रिय मित्र आहेत ना, त्या हे बघा, हा तर हे पण बिचारे मेडिकल बद्दल टेन्शन मध्येच होते. होते ना टेन्शन खूप, काय बा कशा काय. नॉर्मली आहे, तेच आपल्याला आता सर पहिले जे पाहिजे. आता आपल्याकडे विद्यार्थी आहेत मेन बाकी आहेत, ठाणे बाकी आहेत, नागपूर बाकी आहे, कोल्हापूर बाकी आहेत, हे सर्वात मोठे झोन आहे, त्यात सर्वात जास्त विद्यार्थी आहेत. त्यातनं त्यात मुलींचं पण मेडिकल नॉर्मली झालं सर. नॉर्मली झालं ना, मुलींना काही टेन्शन नाही. मुलींना तुम्ही बघा, लक्ष द्या, तुम्ही पण सारखे कॉल करत असतात, कारण की माझे कॉल उचलले जात नाही. तर त्यात नाही कॉल उचलले जात नाही, तुम्हाला वाटत असेल की सर मुद्दाम करतायत. आता मी या विद्यार्थ्यांना सकाळपासून 4 चक्रा मारलेले आहेत खास तुमच्यासाठी, कारण की काय माहिती आहे मला की तुमचे कॉल येतात, कॉल तर किती वेळ रिप्लाय, समोरासमोर विद्यार्थ्यांना भेटावं लागेल. आणि या विद्यार्थ्यांचं सकाळपासून होते मेडिकल एकदम नॉर्मली झाले, मुलींचं पण काही भीतीसारखं नाहीये. म्हणून पळताना बिलकुल निगेटिव्ह विचार करू नका. सर्वात पहिले सांगतोय की मेडिकलचं डोक्यात आणूच नका, मेडिकलला तुम्ही फिट होणारच. तुम्ही 5 किलोमीटर पळू शकता, तुम्ही 3 किलोमीटर पळू शकता, तुम्हाला मेडिकलचा कुठलाही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. म्हणून तुम्ही मला सारखे कॉल करून विचारता, दादा मला काय रिप्लाय द्यावा, पुन्हा ते होऊन जात आहे. त्यात ना त्यात दादांनो, आता बघा लक्ष द्या, तुमच्याकडनं फॉर्म वगैरे भरून सर्व कम्प्लीट करून घेतलं का? हो सर. फॉर्म वगैरे भरून आणि तुम्हाला विचारलं पण ना त्यांनी, या रे हे बघा आमच्या नाशिकमध्ये सर्व सिलेक्टेड झालेले विद्यार्थी आहेत, दाखवा मॅडम. त्यात ना त्यात फॉर्म भरून यांना विचारलं पण गेलं की कुठं पाहिजे तुम्हाला जॉईनिंग वगैरे, असं नाही का, जॉईनिंग वगैरे कुठं पाहिजे ते विचारलं गेलंय. सर्वात फास्ट नाशिकचं आर एस अकॅडमीने लय काम केले फॉरेस्टसाठी, नाशिकचा डिव्हिजनचं सर्व कम्प्लीट झालं आज फायनली. हे सर्व आता रिलॅक्स झालेले आहेत, दोन दिवसात सांगणार आहेत, म्हणजे हे ईमेल किंवा कॉल करणार आहेत. यस यस यस, कॉल करणार आहेत. म्हणजे हे विद्यार्थी आता फ्री झाले, यांचं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. वे ट्रेनिंग सेंटरला अजून 2-3 जणांचं बाकी आहे, धुळ्याचं बाकी आहे, त्याच्यानंतर तिकडे अजून यवतमाळचं बाकी आहे. हे जेवढं झालंय का मेन ट्रेनिंग सेंटर पण लगेच आहे. म्हणून प्रिय मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही आपल्या मित्रांना सांगा, प्लीज घाबरू नका म्हणा. सर्वात पहिले तेच मित्रांना म्हणा, घाबरू नका सर्वात पहिले. काय नाही, तुमचं व्यवस्थित होऊन जाते. हा, ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस करा. येस येस येस. काय ग्राउंड किती टाकलं दादा तू? ग्राउंड 45. आणि पेपर? पेपर 108 होता. अरे वा, मग पेपर तेच म्हणतो ना, पेपर तुझ्याकडे प्लस पॉईंट होता. त्यात ना तुला बी आता बरेच जणांना वाटतं तेच स्थानाचे आहेत. मित्रांनो घाबरू नका, मार्क जरी कमी असतील, तुमचे रनिंग फक्त पॉवरफुल पाहिजे. तुम्ही रनिंगच्या जोरावरती ठाण्याला सिलेक्शन घेणार आहेत. म्हणून फक्त आता तुम्हाला कळालं असेल डॉक्युमेंट बद्दल, आता तुम्ही याच्यावर समजून घ्या की सॉरी मेडिकल बद्दल. आता मेडिकलची कुठलीही भीती राहणार नाही. माझे प्रिय मित्रांनो, तुमचं आता मी उद्या परत आता जातोय, शहापूरला जाणार आहे, ठाण्याला पण जाणार आहे मुलींसाठी. ते मुलींचे कॉल येतं सर, ठाण्याचं ग्राउंड कसं आहे काय, तर ते बी परत जातोय मी 16 तारखेला जातोय तिथं तुमच्यासाठी. तिथं बी कळेल मी कशा पद्धतीने काय व्हिडिओ काय. आणि आपल्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं पण शुभेच्छा, कारण की सोपं नव्हतं एवढं. मेडिकलचं काही टेन्शन नाही पोरांना म्हणे, फक्त ग्राउंड चांगलं मारा पोरांना म्हणे. मेडिकलचं अजिबात टेन्शन नाही तुम्हाला, मेडिकल एकदम क्लिअरली होऊन जातं. येस येस येस. ग्राउंड मेन आहे ना भाऊ? हो, ग्राउंड महत्वाचं. ग्राउंड महत्वाचं. मी सर 60 टाकले, माझी लेखी 100 ची होती. अरे वा वा, खूप छान, लेखीचा प्लस पॉईंट झाला. तुझं पण लेखी चांगली होती ना भाऊ? येस येस. म्हणून काय अडचण नाही. चला मित्रांनो लक्ष द्या, अजून काही प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्स मध्ये टाका, नक्कीच तुमच्या कमेंट चे वाचून आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून आज मला हा प्रॉब्लेम काय होता, कारण की माझे हो नाही हा प्रॉब्लेम काय होता,
कारण की माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना आज जे मेडिकल बद्दल जी भीती होती ती काढण्याचा प्रयत्न होता, म्हणून चार चक्कर मी सकाळपासून मारलेले आहेत. या विद्यार्थ्यांनाही माहिती असेल, अजून काही डाऊट असेल पुन्हा सांगतो, कमेंट करा, कमेंट वाचल्यावरती नक्कीच तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व करेल. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो, जय हिंद.